नमस्कार, आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. पणजी महानगरपालिकेनं गोवा इंजिनिअरिंग कॉलेजला मिरामार फूट ब्रिजच्या स्थिरतेचं मूल्यांकन करण्याची विनंती केली आहे. मात्र इंजिनिअरिंग कॉलेजकडून पालिकेला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. 2012 मध्ये मिरामार येथे बांधलेला हा फूट ब्रिज पांढरा हत्ती बनला आहे. 2012 मध्ये PPP मॉडेलवर हैदराबादच्या एका खासगी कंत्राटदारानं 1.5 कोटी रुपये खर्चून हा फूट ब्रिज बांधला होता. मिळालेल्या माहितीनुसार पालिका हा पूल असुरक्षित घोषित करण्यासाठी त्याचं मूल्यांकन करण्याचा निर्णय घेत आहे. दरम्यान वाहतूक पोलिसांनी ही रचना कमकुवत असल्याचे आधीच जाहीर केले होते. पत्र तर हंगा गायबूच झाले. हंगा कोणूच वयर येयलो जाल्यार पाय सकयल पडून तो सकयल पडूंक शकता. काही जे लोक हंगा येतात, जे बेद्दे लोक आहात, सोरो पिपी ते असे हंगा बाटल्यो बी उडयल्ली आसा पळय हांगा तेंच्यांनी. हे रातचे हंगा हे प्रकरण घडटा. हंगा वयर हे अख्खे ओपन जाल्ले आहा. हे पत्रे उडून खंय येले खबर ना. हंगा ते पत्रे गायबूच झाले. 1.5 कोटी म्हणून मिरामार हांगा फूट ब्रिज 2012 बांधलेलो. पळय हांव तुमकां दाखयता तेजी हालत कितें जाल्या ती. आनी एकदां तुमकां दाखयता की तुम्ही भायल्यान पळोवंक शकता. जे भायल्यान जे बॅनर लायलेले आहा ह्या फूट ब्रिजाक, हे फक्त फूट ब्रिज आहा हो फक्त बॅनराकूच लायिल्लो आसा काय म्हणून. तशेंच तुमकां भितर व्हरून तुमकां दाखयता हांव त्या ब्रिजाची कितें हालत जाल्या ती. पळया तुमी हे पळोवंक शकता हांगा कितें जालां तें. अख्खे हे कॉलमॉन पिड्यार जाल्ले आहा पूण हांगा पासून हे पळय फूल. आनी तशेंच तुमकां वयर व्हरून दाखयता हे पळोवंक शकता तुमी. हांगा हे पत्रे आहा, ते कलम येवन अख्खे मोडोंक पावला. ऑलरेडी कलम येवन ते पिड्यार जाल्लेले आसात. आनी हांगा पासून जे फूट आमी हांगा हेजेर जाता त्यो पासून कलम जावन पिड्यार जाल्लेले आसा. तुमी पळोवंक शकता तुमी हे फूल अख्खे एका कलम येयलेले फूल पत्र्यांक वयर. तशेंच वयर पासून फूल अख्खे टोटल सगळ्याक बुराक येवन पिड्यार जाल्लेले आसा हे. आनी हांगा वयर हे अख्खे ओपन जाल्ले आहा. हे पत्रे उडून खंय येले खबर ना. हे हांगा ते पत्रे गायबूच जाले. तसोच आनी हांगा एक आहा तो पत्रो हांगा सकयल पडलेलो आसा पळय. मेन गजाल म्हणजे हांगा कितें आसा की हो जो फूट ब्रिज बांदलेलो हो भुरग्यां खातीर. जे आमचे शारदा मंदीर स्कूल आसा ते शारदा मंदीर स्कुलाच्या भुरग्यांक क्रॉस जावपाक लागून हो ब्रिज यूज केल्लो आसलो. ती भुरगीं थंयच्यान चलोंक जाता पूण आतां हो ब्रिज कित्याकूच यूज ना. तशेंच तुमकां आनी वयर येवन दाखयता तुमकां. पळय वयर पासून हांगा अशेंच सेम प्रॉब्लेम जाल्लो आसा. अख्खे फूल हे पत्रे आहा ते सगळे पत्रे कलमान पिड्यार जाल्लेले आसा. तुम्ही पळोवंक शकता फूल हे पत्रे गेल्लेले आसा. हे केन्ना पत्रे पडूंक शकता. आनी दुसरी गजाल म्हणजे जे आमी आतां हांगा चलोन वता तेजे वयले जे पत्रे मारलेले आहा ते पासून हांगाले पत्रे गायब जाल्लेले आसा. तुम्ही पळोवंक शकता पळय हे पत्रे तर हांगा ते गायबूच जाले. हांगा कोणूच वयर येयलो जाल्यार पांय सकयल पडून तो सकयल पडूंक शकता. तशेंच हांगा हे पळय काही जे लोक हांगा येतात, जे बेद्दे लोक आहात, सोरो पिपी ते अशे हांगा बाटल्यो बी उडयल्ली आसा पळय हांगा तेंच्यांनी. हे रातचे हांगा हे प्रकरण घडटा. हांगा हो जो ब्रिज आसा तो फक्त सोरो पिवो यूज करता का अशें आमकां कळोन येता. तशीच वयर ही जी लायट येयली आहा ती लायटी अशी बेश्टी लोंबलेली आसा. काय ना आयका काबार रे फूल लायटा अख्खी लायट ही हांगा ही सायडी फूल लायट लोंबलेली आसा. पळय तशी हांगा एक आनी एक बाटली आसा सोऱ्याची. तू पळोवंक शकता
की किती तसे झाला पोय, ही वायरी हा ही तुटलेली असा. आम्ही तेच ॲडिशन जो लागेल असेच हो. आता सकल होता रस्तो शारदा मंदिर स्कूल हा तोय सकल जे होता हंगापासून तशी चालत झालेली असा. हाचेर खंय तरी सी सी पीन खंय तरी हेचे लक्ष दिवन सारखं करून घेवपाचो, ह्या तेचे मेंटेनन्स करपाचे. असेच तुमकां आम्ही अपडेट दीत रावतले. पळयत रावा इन गोवा. आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. गुरुवारी विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे अनेकांच्या मालमत्तेचं नुकसान झालंय. धुळे शेळपे येथे घरावर वीज कोसळल्यानं घराचं आणि विद्युत उपकरणांचं मोठं नुकसान झालंय. या घटनेत घरातील कुटुंबीय थोडक्यात बचावले, मात्र विजेचा धक्का बसल्यानं कुटुंब भयभीत झालेत. अग्निशमन दलानं त्वरित घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. नाव सांग तुमचे. ओके, किती झाले हंगा सर? हंगा आम्ही न्हावून दार बंद करून येता असली थंय करून गेली, मागीर वीज आवाज झाले आणि हट्ट कसून आवाज येला. मागीर ते सगळीकडे हे झाले आणि एका येऊन बसलेलं बेडवर त्याकाही लागले शॉक आणि एका आईकी लागले. वीज पडली, वीज अशी लाईट झाली अशी रेड कलर. रेड कलर आणि थेट घराच्या पडली आणि सगळं फुटून घर भर झाले. आम्ही किती फुटले वर सगळ्यांक मशी धडक मारला हाती भरग्यांक बी हाती कोई लागला मशी धडक शॉक बशी शॉक पस. कितल्यांक झाले वीज पडली? 8 पावणे 8 असे झाले. तुम्ही खंय बसलेली? रुमान. थंय रुमान बसलेली आणि वीज पडली किचनान, थंयसून थंय तुमकां हे झाले शॉक लागलो. किती हातीक हे झाला? किती झाले हातीक शॉक कसो येयला हातीक? लाईट पेटल्या सगळे आम्ही म्हणले पडलो खरं आम्हाला काहीच कळेना. आम्ही हा बसलेलो पुढं, ही असली फाटल्यान बाय बसली थंय, दोन भुरगे असली भितू त्यांना सुद्धा सर तो आमची जातो दाखवलो असो सगळं अजून रडपाक लागलो लागलो आम्ही सगळे सोडल्यानं त्याच्यात त्याच्याच पाठल्या खाली. टोटल 4 जणांक तुमकां लागला? आयज शेळप्या धुऱ्यार हांगासर जे एक माडाचेर वीज पडली म्हणून जी न्यूज येयल्या, कितें नेमकें जाल्लें? 8 पावणे 8 सुमार आयज लेट पावस पडल्या, पावसाच्या बरोबर एक वीज पडली. कोणाचे खांडोळे म्हणून कोणाच्या घराचेर मातशे पडलाय आणि साठी एक माड आसलेलो, ते माडाक पडला आणि माडाक उजो भेटतालो. सो आम्ही फॅब्रिकेर आयले आणि उजो पालेला असतो. भितर किती इफेक्ट पडला त्यांच्यावर? मनशाचे काय सगळे खबर ना, सांगला त्यांना आम्ही मातशे डॉक्टराकडे वचून ॲडमिट बी जाताले पळया किती. माड जवळ झालो, माडाचे उदीक मारपाले.